तालुबंदी लालिस पाइजे लालिस पाइजे ए ठाकुर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महात्मा ज्योतिबा फुलेंचा भारिप बहुजन महासंघाचा पुणे शहर उपाध्यक्ष मी आपल्यासमोर एक प्रश्नाच्या संदर्भात आपल्यासमोर बोलतोय। तर मी दारूचे धंदे मटक्याचे धंदे माशाश पार्लर जोगाराचे क्लब असे विविध धंदे आपल्या स्वारगेट हद्दीमध्ये त्याचा चांगला सुळसुळाट चालू झालेला आहे। आणि स्वारगेट हद्द आणि मार्केट यार्ड ह्या भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बेकायदेशीर जोगाराचे क्लब परत मटक्याचे क्लब मशाज पार्लर अशा पद्धतीचे भरमसाठ सुळसुळाट झालेला आहे यांचा। तर ह्या संदर्भात दारूचे धंदे बंद करण्यासाठी मी माननीय आयुक्त साहेब पोलीस आयुक्त साहेब यांनासुद्धा दोन वेळा निवेदन दिलं। पहिल्यांदा निवेदन दिलं त्याच्यानंतर त्यांनी काही कारवाई केली नाही। दुसऱ्यांदा निवेदन दिलं स्मरणपत्र दिलं तरीसुद्धा त्याच्यावर कारवाई झाली नाही। तर आत्ता मी त्यांना एक 4-8 दिवसाची मुदत दिली आणि त्याच्यानंतर मी हे आंदोलन करण्याचा मला आंदोलन करण्याचं भाग पडलं। मी ॲडव्होकेट किरण कदम। तर हा जो विषय घेतलेला आहे हा विषय फक्त स्वारगेट किंवा ह्या परिसरातल्या पुरता मर्यादित नाही आहे, कारण हा विषय पुणे शहर असेल जिल्हा असेल किंवा संपूर्ण महाराष्ट्र असेल सगळीकडे याचा सुळसुळाट चालू आहे। आणि याच्यामध्ये भरडलं जात आहे कोण तर सर्वसामान्य माणूस गरीब आणि त्यातल्या त्यात महिला जास्त भरडल्या जातात हे जास्त दुःखदायक आहे। आणि ह्याला जो वरदहस्त आहे हे कोणाचं वरदहस्त आहे हे आपल्या सर्वांना ज्ञात आहे। आणि ह्याच्याबद्दल आमच्या मित्रांनी सांगितलं की बाबा बऱ्याच ठिकाणी त्यांनी पाठपुरावा घेतला परंतु त्यांना कुठेही काही न्याय मिळालेला नाही आहे। आणि त्याच्यामुळं हे आजचं आंदोलन त्यांनी लावलेलं आहे। हे आंदोलन कोणाच्या बॅनरखाली घेतलं का घेतलं हा विषय बाजूला ठेवू आपण, परंतु हे आंदोलन घेत असताना त्यांच्या मागचा जो त्यांचा हेतू आहे हा चांगला हेतू आहे। याच्यामध्ये जे काही गोरगरीब भरडले जातात त्यांना ते त्या ह्याच्यातून ते वाचावेत त्यांचे संसार चांगले चालावेत या हा त्यांच्या मागचा हेतू आहे। आणि म्हणून मला असं वाटतं आपण जे पत्रकार बंधू आहात आपण सर्वांनी ह्या विषयाला वाचा फोडावी आणि हे जे काही पुणे शहरामध्ये असेल किंवा जिल्ह्यामध्ये असेल सगळीकडचे अवैध धंदे हे बंद झाले पाहिजे।